मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणीनं मला काल एक गोष्ट खटकली म्हणजे मोहिनी हजारे ताई ह्या सगळ्या लोक गेल्या होत्या तिथे भेटल्या, बरोबर की नाही. बट ज्या मोहिनी हजारे ताई ना ज्या बायका शिव्या देत होत्या, माझं ओनली मी रिॲक्शन देते हां, मला कोणाबरोबर दुश्मनी नाही, मी त्यांच्याबरोबर सगळ्यांकडे माझं बोलणं चालणं सगळं असतं, बरोबर. तर माझं एवढंच म्हणणं आहे की मोहिनी ताई ना एवढं ट्रोलिंग केलं, एवढं शिव्या मारल्या महिलांवर, एवढं घाणघाण शिव्या बोला जेथे रॉड घालणार कृप घालणार असे बोलण्यात आलं, बरोबर आहे की नाही. सगळ्यांनी व्हिडिओ बघितले आहेत, मी थोडी बघितले, सगळ्या लोकांनी बघितले आहेत. तर ह्या बायकांना तुम्ही जवळ बसून हसतायत तुम्ही, मग लोक ट्रोल नाही करणार. जरी त्यांची माफी ते आज देणार, आज सांगणार आहेत, तर काय फायदा काय? तुम्ही त्यांना जवळ बसवायच्या अगोदरच त्यांना व्हिडिओ टाकून दे बोलायला पाहिजे होता, तेव्हा तुमच्यात प्रश्न पडले नसते. आज तुम्ही पहिले जवळ बसून खिकी खिकू खुकू खुकू हसतात, मग लोक शिव्या नाही देणार का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ही बाई एवढं घाणघाण बोलत होती, आईसाहेबांनी तू वाघीण आहे वाघीण आहे असं म्हटलं, बरोबर. तर मी त्या आईसाहेबांना एक विचारायचं आहे की ह्या बाई ह्या लोकांनी बायकांना खुरप घालणार बोलले तेव्हा हे जो पॉईंट टाकला त्यांनी तो चांगला होता का? किंवा तुम्ही असं एकदा एक कमेंट टाकली का असं नाही बोलायचं? तुम्ही काय बोल, तुमची कमेंट मी ते एका ह्याच्यामध्ये वाचली, वा 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 तू दुसऱ्यांना शिव्या मारत असेल ना तरी तू मस्त आहे. जेव्हा संजीवनीचा आईचा व्हिडिओ आला आणि त्यांनी त्यांचं प्रमोशन केलं, प्रमोशन म्हणजे तो व्हिडिओ त्यांच्या कम्युनिटी पोस्टला टाकली, तेव्हा तुम्ही काय बोलला, तू पण दिलवाली आहे. बट दिलवाली व्हायच्या अगोदर तुम्ही त्यांना असं ह्यांनी घाणघाण शिव्या मारलेल्या त्यांना एकदासुद्धा पॉईंट आऊट केलं का? बरोबर आहे की नाही? ते चुकीचं आहे, असं व्हायलाच नको पाहिजे होतं. आता हा विषय, आता मी हा व्हिडिओ टाकला तर आईसाहेबांना राग येईल, बट मी तर काही आईसाहेबांना वाईट बोललेली नाही आहे, बरोबर आहे की नाही? मी माझं मत मांडलं आहे, माझं मत मांडायचं सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना त्यांचं मत मांडायला अधिकार आहे, कारण आपण इंडियामध्ये राहतो, बरोबर आहे, बरोबर आहे की नाही? माझंच एवढंच म्हणणं होतं की आता ह्या मोहिनी हजारे एकत्र आल्या, कालच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं, मला संताप आला एकदा, म्हटलं ह्या ताईंना एवढं शिव्या मारल्या होत्या, एवढ्या शिव्या मारल्या होत्या आणि शेवटी ह्या एकत्र बसल्या आहेत, तर कोणाला काय वाटणार नाही तुम्हीच बोला. हां, ज्यांना ज्यांच्या लाईव्ह ह्या दोघं एकमेकांना शिव्या मारायच्या बसल्या इकडून तिकडून जसं बॉर्डरमध्ये फायटिंग होते तसं इथे बॉर्डर फायटिंग झाली होती, आता शेवटी हे सगळे लोक एकत्र येतात, तर लोक शिव्या नाही मारणार का तुम्हाला? त्यांना जवळ बसवायच्या अगोदरच तुम्ही एक व्हिडिओ टाका म्हणायला पाहिजे होता माफीचा. किती वेळ लागतो अपलोड व्हायला, बरोबर आहे की नाही? आणि माझं एवढं म्हणणं आहे की ना जरा बोलताना सांभाळा, माधुरी सखी मंचमध्ये काहीही असं होत नाही. म्हणतं माधुरी सखी मंचने सगळ्यांना मदत केली आहे, मी तर म्हणायला पाहिजे होतं मोहिनी हजारे ताई आणि ती 100% रिॲक्शनवाली ह्यांनी तर अगोदर सांगायला पाहिजे होतं. माधुरी सखी मंचच्या माधुरी मॅडम माझ्या मैत्रीण आहेत, तर पहिला तू व्हिडिओ त्या माफीचा टाक, तर नंतर आमच्या साईडला येऊन बस आणि खिकी हस म्हणून. हे तर चुकीचं झालं मोहिनी हजारे ताई, तुम्ही एकदम चुकीचं झालं, मला नाही आवडलं. मग तुम्ही बोलणार आता मी लोकांची उत्तरं नाही देणार, नका देऊ, ऐका फक्त, कारण तुम्ही केलं आहे तसं. त्यांना जवळ बसवायच्या अगोदर तुम्ही त्यांना माफीची व्हिडिओ टाक म्हणायला सांगायला पाहिजे होतं, बरोबर आहे की नाही? माझं मत मी मांडलं आहे आणि माझ्या मताला कोणीही ना मला म्हणजे धमकू नाही शकत, कारण मी माझं मत मांडलं आहे. इंडियामध्ये जो राहतो भारतामध्ये जो राहतो त्यांना त्यांचं मत व्यक्त करायचा अधिकार असतो, तो जो कोणी असो, मोठा व्यक्ती असो छोटा व्यक्ती असो, बट सगळ्यांना सगळ्यांचे हक्क मांडायचे अधिकार असतात, बरोबर आहे की नाही? आपण तर साधे लोक आहोत, यूट्यूबवर सगळे पैसे कमवले येतात, मला ते कळलं आता. बट आता काय करायचं, तुम्ही काही न विषय न सांगता खोटं बोलून म्हणजे एवढं हे करायचं आहे, एवढं लोकांना तर हे करायचं, उल्लू बनवायचा ओन्ली फॉर डॉलर, वाह जिओ मेरे लाल, आणि कमवा कमवा पुष्कळ कमवा डॉलर. हो माझ्या मी तर मी सांगते महिन्याला एक 20-25 हजार डॉलर कमवा तुम्ही, आम्हाला काही फरक नाही पडत. फक्त लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू नका, समोर भांडायचं आणि ना मोबाईलवर गुलू गुलू बोलायचं, हां हे सगळं माहिती आहे. हेच आता दुनियामध्ये हेच होतं आहे की तू भांड मी भांड, तू हां मी भांड, मी भांड तू भांड, हां असंच. तर तुम्ही ना लोकांना म्हणजे याच्यामध्ये झाकून नका ठेवू, तुमचं जे प्रकरण आहे झाकून नका ठेवू. मैत्रिणी असाल तर खुल्ले आम दाखवा, आम्ही मैत्रिणी आम्ही भांडणार, हां असं बोला,
मला काही प्रॉब्लेम नाही बघ. मला काल जो मोहिनी हजारेचा जे हे झालं मला अजिबात नाही आवडलं, मला अजिबात नाही आवडलं. मी माझं ओनली रिॲक्शन दिलं आहे, माझं मत मांडलं आहे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू, बाय.